द्वेषाला प्रेमानच जिंकावं लागेल असं आवाहन जमियत उलमाए हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी केलं आहे. जमियत उलमाए हिंदच्या वतीनं आमखास मैदानावर राष्ट्रीय एकता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आगीला जशी आग विझवू शकत नाही तसंच द्वेषाला द्वेषानं उत्तर देता येणार नाही, द्वेषाला प्रेमानंच जिंकावं लागेल असं आवाहन जमियत उलमाए हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्शद मदनी यांनी यावेळी केलं. तलाकच्या मुद्द्यावर केंद्र शासन मुस्लिम बांधवांच्या शरीयतमध्ये विनाकारण ढवळाढवळ करत आहे असा आरोप करून त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशातील अल्पसंख्याकांना जेवढे दाबले जाईल तेवढे ते बहुसंख्याक बनून एकत्र येतील याचा विसर केंद्र सरकारनं पडू देऊ नये असा इशाराही त्यांनी दिला. कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. मुल्क बादशाह सलामत का है लेकिन हुक्म आज से ईस्ट इंडिया कंपनी का चलेगा. उस दिन उन्होंने ऐलान किया था कि आज हमारा मुल्क गुलाम हो गया, इसको आजाद कराने के लिए जिहाद करना हर मुसलमान का फर्ज है.